सुरुवात आपण ऐकूया रोहन आवाजाने अनेक अनेक धन्यवाद संदेश वखारे वळू या सामन्याकडे नाण्यापेक जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला कशा रीतीने साजेशी कामगिरी होते हे पाहणं उत्सुक्याचं आहे फ्रंटलाईन गोलंदाज गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे आपण पाहतोय गोलंदाज कुंदन आणि सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय नितीन आणि त्यांच्या समवेत संजय असे हे दोन फलंदाज संजय पाटील यांना जर आपण पाहिलं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आहेत फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे रायटामवर दी विकेट सामन्याला सुरुवात यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न एलिमेशन नव्हतं चेंडू हवा तसा आला नाही एक धाव जरूर मिळाली एका धाव्याने अकाउंट ओपन होईल गुंदवली संघाचं धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती एक या अंकावरती एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की सावध पवित्रा खूप महत्वाचा असतो जेव्हा तुमची सुरुवात होते आणि जेव्हा तुमचा इनिंगचा शेवट असतो हो तेव्हा मात्र एक चांगली फलंदाजी फलंदाजी करताना एक चांगलं बुद्धिमत्ता चांगलं सेन्सिबल क्रिकेट असणं महत्त्वाचं आहे पुढचा चेंडू उलटकटचा अंदाज चेंडू निघून जाईल पॉईंटच्या क्षेत्रात क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तत्पूर्वी चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय आणि चार धावा जोडल्या जात आहेत हॅलो तर पाच धावा फलकावरती जोडल्या जात आहेत गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल पंचभाऊ पाटील यांचा इशारा लेग बाईचा इशारा एक धाव अंकित केली जाते अवंतर धावेच्या जा स्वरूपामध्ये सहा या अंकावरती धावफलक जाऊन पोचताना चांगली फलंदाजी करताना जर आपण विचार केला तुमची एकाग्रता महत्त्वाची असते जबाबदारी त्याहूनही महत्वाची असते गोलंदाज तयार यावेळेस मात्र फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पण फटक्यामध्ये जी ताकद होती ती मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळाली बॅट मिडल ऑफ दी बॅट मात्र चेंडू झाला नव्हता एस टी रक्षक मात्र सुंदररीत्या एस टी रक्षण करताना अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज तयार यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिवर निघून जाईल चेंडू सीमा पार झन्नाटेदार षटकार षटकाराच्या मदतीनं बारा या अंकावरती धावपलक जाऊन पोहोचताना पुढील सामन्याकडे धावा फलकावरती जोडल्या जात आहेत यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल सुटतोय फलंदाजाला जीवनदान मिळतंय धावचीची संधी पंचांचं बोट आकाशात वर फलंदाज बाद विकेटचं पतन विकेटचं पतन नव्हताना आपण पाहतोय आणि तेरा धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत एक षटकाच्या अखेरनंतर अतिशय सुंदररीत्या गुणलेखन अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सकाळच्या सतरापासून अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत लेखाजोखा दिला जातो आहे आणि निश्चितच ज्यांच्या लेखणीतून अनेक अशा स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं चांगली कामगिरी आपण पाहतोय अल्पेश गायकवाड वन अँड ओनली वन असं म्हणायला हरकत नाही आहे तर तेरा धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज संजय पाटील यांना गोलंदाजीकरता आणलं गेलं आहे पण पहिल्या षटकामध्ये जर एक षटकार एक चौकार हे मोठे फटके जर पाहिले त्या वगळता इथून मात्र लेकबाईच्या स्वरूपाने एक धाव आणि धावचेच्या स्वरूपाने एक धाव या अंकित केल्या जातात आणि एक निर्धाव चेंडू हाताळला गेला आहे आणि एकेरी एक धाव असे एकूण एकंदर सहा चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर लेफ्टॉप राऊंड विकेट स्विच इटचा ना। फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव मिळते आणि चौदा या अंकावरती धावपलक जाऊन पोहोचत आहे एकेरी दुहेरी धावांनी धावपलक हलत ठेवलंय क्रिकेटची जीवनवाहिनी जर आपण पाहिली एकेरी दुहेरी धावा या महत्त्वाच्या असतात त्याच रीतीने फलंदाजी आपण पाहतोय जी, जी गंगामाता गुंदवली संघाची अतिशय चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बोलंद यार यावेळेस मात्र शपल क्रॉस निघून जाईल चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पंधरा या अंकावरती जाऊन पोहोचेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे पण मात्र रोखून ठेवलंय स्ट्राईक फलंदाजाने सांगितलं दाब्याची ना गरज नाही आहे नाहीतर अतिरिक्त धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट जाऊ शकते आता मात्र जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकाच्या खेळाला प्रारंभ झाला आहे पण महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा जा प्रयत्न जरूर केला जाईल पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिवर जोरदार प्रहार निघून जातोय एक अखेर चेंडू सीमा पार सुंदर चौकार शॉट चेंडूला इन बिटवीन द गॅप पुन्हा एकदा चेंडू फरार होतोय मिळतील या धावा चार गुड शॉटली षटक क्रमांक दोनचा खेळ सुरू आहे आणि तेवीस जवळ फलकावरती जोडल्या जात आहेत चांगली फलंदाजी आहे बॅक टू बॅक मोठ्या पटक्यांकरता जाण्याचा जा जो प्रयत्न आहे यशस्वी होताना आपण पाहतोय चेंडू यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये निर्धाव चेंडू हाताळला गेला चांगली गोलंदाजी हाताळली जाते षटकातील एक चेंडू शेष आहे आतापर्यंत या दहा धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज नितीन आणि अरविंद यांच्या बॅटमधनं यावेळेस मात्र लॉप केलाय निघून जाईल चेंडू सीमा पार असरदार बहारदार धमाकेदार षटकार संजय पाटील यांनी अतिशय महत्त्वपूर्ण षटक हाताळलं ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सोळा धावा खर्च केल्यात आणि एकूण एकंदर एकोणतीस धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत अतिशय सुरेख कामगिरी आपण हो। पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून नितीन आणि अरविंद वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये इनिंगला इन सुरुवात होईल ऐकूया एक मधुर संगीत एकोणतीस जावा फलकावरती आहेत दोन षटकाच्या अखेर नंतर चषक स्पर्धा जी आपण पाहिली जी चाचणी स्पर्धा या नावाने ओळखली जाते माणकुलीचं मैदान हेच दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत देत होते तेच संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आमोरे सामोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस मात्र एक चांगला फटका देखणार स्ट्रोक निघून जातोय चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी एकच धाव पूर्ण होईल एका धाबेच्या मदतीनं तीस या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय संदीप यांना एक धाव अंकित केली जाते बॅक टू बॅक जर इथून मात्र विचार केला तर पहिल्या काहीशा दोन ते तीन चेंडूवरती एकेरी एक दुहेरी धावा पाहायला मिळत आहेत यावेळेस मात्र लॉप केलाय चेंडूला संजय पाटील चेंडू खाली येत आहेत आणि चुकी मात्र होणार नाहीये झेल पकडला जाईल विकेटचं पतन फलंदाज बाद <laughs> विकेट क्रमांक दोन आपण पाहतोय एकूण एकंदर तेवीस धावा ज्या फलंदाजाने केला फलंदाज नितीन दोन षटकार दोन चौकार संदेश ठाकरे यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे संदेश संदेश एक वखारे आणि एक ठाकरे अशी जोडी आपण पाहतोय वळूया या मॅच कडे तीस धावा फलकावरती आहेत आणि दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज संदीप याला पुढचा चेंडू वेगवान चेंडू वेगवान प्रहार तर झालाय लँग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर होतोय धावा मिळत त्या दोन चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी जे बॅकअप महत्वाचं आहे ते बॅकअप दिलं जात आहे प्रोटेक्शन दिलं जात आहे बत्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या हातमध्ये सुरू आहे या दोन षटकामध्ये गुंदवली संघाला रोखणं महत्त्वाचं आहे कारण की धावसंख्येला लगाम दिला तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये मा तीच धावसंख्या आपल्याला पूर्ण करायची पण गुंदवली संघाच्या फलंदाचा विचार केला तर मोठे फटके असो आणि एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू काही वेळ हवेत होता पण दोन धावा जरूर मिळाल्या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती चौतीस या अंकावरती अरविंद आणि दीपक ही फलंदाजीची जोडी खेळपट्टीवरती आहे दोन्ही फलंदाज एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की हाणामारीच्या षटकांना सुरुवात झाली आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धामाव जमावणं अनिवार्य असणार आहे गोलंदाज तयार यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न घरंगळ चेंडू मात्र निघून गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी एकच धाव एक पेक्षा अधिक मात्र काही नाही पस्तीस या अंकावरती धावफलक आपण पाहतोय गोलंदाज संदीप सज्ज दीपक यांचा आत्तापर्यंत विचार केला तर दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय अरविंद यांचा जर आपण विचार केला तर एकेरी धावांनी हलता ठेवलंय एक चांगली फलंदाजी आहे आणि निश्चितच गेम प्लॅनिंगच्या आधाराने दोन्ही संघांचं एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर गोलंदाज आपल्या पावलांमध्ये चुकताना बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा येतील आणि षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जाईल यावेळेस मात्र पुढचा चेंडू अवसान घातकी फटका म्हणावा लागेल चेंडू हवेत आहे प्रयत्न मात्र हवे तसे दिसले नाही धावा मिळतायत त्या दोन दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचतेय फलकावरती सदतीस या अंकावरती षटक क्रमांक तीनचा खेळ संपन्न झालाय निश्चितच जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख जी कामगिरी आहे ही कामगिरी मात्र प्रत्येक खेळाडूने आप ने आपल्या परीने बजावलेली आहे अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते आणि हानामारीचं अंतिम षटक या इनिंग मधलं हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या आहे सदतीस धावा विचार विनिमय सुरू आहे एस रक्षक का गोलंदाजाला काही सूचना पाहायला मिळतात कारण की सामना महत्वाचा आहे नवीन फलंदाज हेमंत फलंदाजी करता आलेले आहेत आपण पाहू शकता कटिंग स्थान वरती गोलंदाज भारत बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय यावेळेस मात्र घरंगळत चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव अंकित केली जाईल अडतीस अंका या अंकावरती धावपलक जाऊन पोहोचताना थर्टी एट रन्स ऑन द बोर्ड यावेळेस मात्र जोरदार प्रहार झन्नाटेदार षटकार छटकार हिट सव्वेचाळीस हवा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत फोर्टी फोर रन्स ऑन बोर्ड चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येताना अण्णामारीच्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज भारत यांना पण पाहू शकता राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा आहे दहा ते बारा पावलांचा रनअप करता हेमंत यांना पण पाहतोय पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय घरंगळे चेंडू कवरच्या क्षेत्रात निघून जातोय चेंडूची फेकी येईल चित्त्याची चपळाई आणि पंचांचं बोट आकाशात वर विकेटचं पतन फलंदाज बाद, सेहेचाळीस धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत।, आहेत एक चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आणि आता मात्र संघाचे संघनायक फलंदाजी करता आलेले आहेत नुसता एक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट यावेळेस मात्र प्रहार तर झालाय निघून जाईल चेंडू काहू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती अठ्ठेचाळीस या अंकावरती मागणी तसा पुरवठा वन अँड ओनली संदेजित ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आहेत फलकावरती अठ्ठेचाळीस हवा फोर्टी एट रन्स ऑन द बोर्ड षटकातील अंतिम चेंडू मार्गस्थ केला जातोय यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू मस्तक बेदस्तक निखिल यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय मधुर संगीत एकूण एकंदर चोपन्न धावा पलकावरती जोडलेले आहेत गंगामाता गुंदवली संघाने बजरंग कारवली संघाला पंचावन्न धावांचं लक्ष हे उभं ठेवलेलं आहे फिफ्टी फाय रन्स टू विन निश्चितच या पंचावन्न धावा कशा रीतीने पूर्ण होतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहिचान संदेश वखारे सामन्याला सुरुवात होत आहे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत गुंदवली संघाचं क्षेत्ररक्षण लावून सज्ज आहे बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर डबल फाय फिफ्टी फाय आणि पंचावन्न धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता चोवीस चेंडूमध्ये लक्ष गाठायचं आहे या प्रत्येक स्पर्धेमध्ये जर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपण पाहतोय यतीश ठाकरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि मेडल uh, जे आपण पाहतोय गुरुनाथ ठाकरे यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आहेत प्लेयर ऑफ द डे करता यस तर आमचे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भाऊ पाटील फ्रॉम खार भाऊ तर आमचे दुसरे पंच अर्थातच झा सुनील मात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी दत्ताजी तरे वेल जॉब चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय मागून आवाज येतोय सुनील टू स्टार्ट द गेम गेम ऑन होईल थोड्याच वेळेमध्ये आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं जी रोख रक्कम शिवनाथजी ठाकरे व विजेंद्र ठाकरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफीज स्वर्गीय विनायक ठाकरे यांच्या स्मरणार्थ यतीश ठाकरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत फलंदाज गोलंदाज करिता आकर्षक जे दत्ताजी तरे यांच्या वतीने आपण पाहतोय आणि पैठणी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज करता आणि हरेश ठाकरे यांच्या वतीने एक एल ई डी टी व्ही असं या स्पर्धेतलं एकूण एकंदर स्पॉन्सरशिप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये तर पंच भाऊ पाटील प्लीज स्टार्ट द गेम सामन्याला सुरुवात करायची आणि मागणी तसा पुरवठा आपण पाहतोय वन अँड ओनली ओनली वन संदेश ठाकरे शीतपेयाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे वळूया सामन्याकडे गोलंदाज तयार पहिला चेंडू अप्रतिम फटका देखना स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे एक धाव जोडली जाईल अकाउंट ओपन होईल जय बजरंग कारिवली संघाचं धावसंख्या जाऊन पोचते एक या अंकावर फलंदाज संजय पाटील आणि नीलम नाईक अशी जोडी खेळपट्टीवरती आहे यावेळेस मात्र यशांमध्ये पकडलं गेलंय की काय जोरदार अपील पण डाविस्टिक चेंडू सोडून जात हो या होता या कारणास्तव पंचानी निर्णय हा पेटावून लावलाय त्या कारणास्तव एकदा जोडली जाते आणि नाणेफेक होताना यापूर्वीच आपल्याला गुंदावली संघाच्या संगनायकाने सांगितलं होतं आम्ही लगान टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन करणार आहोत अप्रतिम फटका इन बिट्वीन द गॅप देखना स्ट्रोक सुंदर चौकार गुड शॉट संत <वागी> यांचा जर आपण विचार केला तर सुरेख चेंडू हाताळले होते त्यांच्या माध्यमातून पण सुरुवातीच्या षटकामध्ये शेतरक्षक थर्टी सर्कल सर्कलमध्ये आपण पाहतोय त्याचा फायदा उचललाय एक पॉवरफुल फलंदाजी एक चांगला स्ट्रोक सहा हो दवा फलकावरती आहेत गोलंदाज तयार स्विच हिटचा पवित्रा निघून जाईल चेंडू दंधन करीत सीमार शपार सुंदर चौकार गुड शॉट आपण देणं महत्त्वाचं आहे गोलंदाज यार बॉलिंग मार्कवरती ही जी चर्चा सुरू होती ती निश्चितच मागच्या मॅचमध्ये ऑफच्या क्षेत्रामध्ये जो ठाकूर पडासंघाच्या शेतरक्षाकडून झेल सुटला गेला होता चांगले प्रयत्न होते प्रयत्न सोपे नव्हते पण प्रयत्नांची पराकाष्ठा ही चांगली करायला मिळाली शेतरक्षकाच्या माध्यमातून पण निश्चितच झालं गेलं विसरून जाऊन येणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये त्यापेक्षा अधिक शंभर टक्के आपल्याला कसं देता येईल याकडे चांगले प्रयत्न असावे गणेशजी ठाकरे विनंती असेल कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय राईट अमोरती विकेट पुढचा चेंडू पदर त्याचा सुरेख वापर निघून जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये दोन टप्प्या घेर सीमापार होतोय की काय चेंडू पण मात्र नाही नशिबाची साथ आहे गुंदवली संघासमोर बरोबर क्या बात आहे असं वाटत होतं की चेंडू मैदानामध्ये फिरतोय की काय आणि तोच फिरत होता आधी चेंडू एका उंचीवरती गेला परत खाली आला आणि परत असं वाटत होतं की चेंडू सीमारेषे लागत जातोय की काय पण नाही नशिबाची सात होती धावा मिळत आहेत त्या दोन आणि तेरा या धावसंख्येवरती धावफलक जोडलं जाईल गणेश ठाकरे यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे गणेशजी ठाकरे आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये एक षटकाची अखेर झालेली आहे आणि आपल्या समवेत जोडले जात आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारी

फिफ्टी फाय पंचावन्न धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत तेरा धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय तर आता मात्र गोलंदाज प्रदीप येतोय षटक क्रमांक दोन भाव्य कशा प्रकारे आता आलेल पावर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्रक्षण जे आहे ते विखुरलेलं पैलावलेलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल फुलटॉस स्विच चेट केलाय गॅप शोधल्या चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय निघून जाईल सी मारेशा पार मिळतील चार दवा चौकार सुरेक फटका आपण पाहिला फलंदाज संजयच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा चौकार आपण पाहतोय चांगला आकार देतोय धाव संख्येला नक्कीच आवश्यकता देखील आहे कारण तुम्हाला ठोकायचे आहेत पंचावन्न धावा विजयासाठी पुढचा बॉल या लोफुल टॉस बॉल कवरच्या वरून ओढवला एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षक आहेत एक धाव कंप्लीट झाली आहे फक्त एकच धाव षटका दिला पुढचा बॉल या बोले यास। चित केलं गेलंय पहिला गडी बाद नीलम नाईक स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं बॅट बॉल बॉलमध्ये हवं तस संपर्क नाही है फक्त एकच धाव एक पेक्षा अधिक काही एक, एक नाही धावफलक एक ने पुढे सरकलंय एकोणावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत षटकातील पुढचा बॉल ज्यापले साडव्या बाठ खेळून काढलाय चेंडू कार्पेट चे जातो शेतरक्षक डीप मध्ये आहेत एक धाव कम्प्लीट झाली आहे पुन्हा एक धाव फक्त एकच धाव षटकातील दिल पुढचा बॉल यस चुकी पाहायला मिळते आपल्याला अजून एक चांगला घडी बाद करण्याची संधी त्या ठिकाणी जरूर होती बाडची कडा लागून चेंडू गेला होता मात्र यष्टीरक्षक गॅदर करू शकला नाहीये अशा प्रकारे षटकाची समाप्ती देखील झाली आहे दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा धावपलकर आहेत वीस धावा पहिलं षटक तेरा धावांचं तर दुसरं षटक सात धावांचं आपण पाहिलं आता मात्र उर्वरित बारा चेंडू आणि पस्तीस धावांची आवश्यकता आहे षटक क्रमांक तीन गोलंदाज दीपक येतोय दीपक हा देखील एक चांगला गोलंदाज आहे सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत आला आहे परंतु या मॅचमध्ये पाहूया काय योगदान देईल आपल्या टीमला पहिल्या दोन गोलंदाजांनी तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे षटक दिल पहिला बॉल दीपक समोर आपण मॅन इन रेड कॅप संजयला पाहतोय या स्टॉपेज स्टॉप लागलाय यष्टीरक्षकाच्या मागे वसंत त्या ठिकाणी आहे चांगलं क्षेत्रक्षण केलंय मी तर म्हणेन तीन दावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी एकच धाव मिलते या बॉलवर मात्र आता एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये येणाऱ्या अकरा बॉलचा खेळ बाकी आहे आणि अकरा बॉलवर चौतीस धावा तुम्हाला विजयासाठी ठोकायच्या आहेत चेसिंग कंपल्सरी आहे षटकातीलला पुढचा बॉल अवलं जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीयेत पायावर चेंडू आदलला होता जोरदार अपील जरूर झाली मात्र भाऊ पाटील पंच सहमत नाहीयेत चेंडू निर्धाव गेलाय ट्वेंटी वन एकवीस धावा स्थिर आहेत या वलेचा जुने एक चांगला बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू एक धाव पलून काढली आहे लेग बॅच च्या स्वरूपाची धाव आली आहे आहेत दीपक पुन्हा एकदा या वलेसा बॉल ऑन साइड ला पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार मिळतील चार धावा चौकार एक चांगला फटका संजयच्या बॅटमधून निघणारा हा चौथा चौकार आपण पाहतोय आवश्यकता देखील आहे टीमला कारण येणाऱ्या आठ बॉलचा खेळ बाकी आहे आणि आठ बॉलवर एकोणतीस धावांची आवश्यकता दीपक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय या वेळेस हा बॉल अप्रतिम अप्रतिम चेंडू आपण पाहतोय मात्र दिशा तपासली आहे त्या ठिकाणी लेट पण थेट डिसिजन आमच्या पर्यंत पोहचतोय वाईट बॉल षटक दिल्ल पुढचा बॉल या बोलेस बॉल गॅप शोधले पॅन्ट पाऊंटच्या वरून छेंडू ठेवला होता एनफील्डच्या बाहेर चेंडू मात्र वलतोय आणि सरल निघून जातोय सीमारेषा मारेश पार मिळतील चार धावा चौकार बॉल बाकी आहे अर्थातच उर्वरित सात चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे गोलंदाज दीपक पुन्हा एकदा षटका दिल्या पुढचा बॉल या बलेस एक अप्रतिम चेंडू बिट केलंय फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे चेंडू निर्धाव जातोय आणि आता मात्र उर्वरित शेवटचं अंतिम षटक सहा चेंडू आणि चोवीस दाबांची आवश्यकता आहे सहा चेंडू आणि चोवीस धाबांची आवश्यकता आहे शेवटचं अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय हे अंतिम षटक फेकण्यासाठी चला थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम्स भरपूर सहकार्य आतापर्यंत मात्र अजूनही सहकार्य करायचं आहे आपण सामन्याला सुरुवात करा शेवटचं अंतिम षटक गोलंदाज नितीन आलाय सहा चेंडू आणि चोवीस दाबांची आवश्यकता आहे दोन महत्वाचे खेळाडू टीम कारवलीच्या माध्यमातून खेळपट्टीवर आहेत मात्र तुम्हाला ठोकायचे आहेत तर चोवीस धावा चेसिंग इज कंपल्सरी नितिन षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे तर समोर आपण फलंदाज संदीपला पाहतोय आतापर्यंत चार बॉल खेळला चा आहे मात्र एकच धाव त्याने काढली आहे परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की संघाचा हेरो बनण्याची संधी आहे त्याच्याकडे षटकातील पहिला बॉल या बलेसा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू कार्पेटच्या जातो डीपला क्षेत्रक्षक आहेत एक धाव कम्प्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होत आहेत या दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकले आता मात्र पाच चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता आहे मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये हिट मोठ्या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला आहे नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील लाव बॉल या वेळेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय अप्रतिम फटका चेंडू आमच्या सर व्यासपीठासमोर सहा धावांसाठी षटकार मात्र ती सिद्ध करत असताना मात्र उर्वरित चार बॉलवर अजूनही सोळा दाबांची आवश्यकता आहे संदीपच्या बॅट मधून हा पहिला षटकार आलाय नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर आपण संदीपला पाहतोय एक षटकार त्याने ठोकलाय आपल्या टीम साठी पुन्हा एकदा सज्ज त्या दरम्यान पुन्हा एकदा बॉल उडवलाय ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू करतोय आव्हा सफर मिल्किल सहा दवा षटकार या बोलेसा बॉल समोरच्या दिशेने याचा बॉल देखील मागवावा लागेल सीमा बाहेरून बॅक टू बॅक हा तिसरा षटकार या स्पर्धेतील पहिली षटकार ॲड्रिक अप्रतिम फटकेबाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक तीन षटकार संदीपच्या बाटमधून आल्यात गोलंदाजी त्या ठिकाणीच होते ज्या ठिकाणावरनं मोठे फटके येत आहेत बॅक टू बॅक तीन षटकार आणि आत्ता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं आहे येणाऱ्या दोन बॉलचा खेळ बाकी आहे आणि दोन बॉलवर चार धावांची आवश्यकता चेसिंग कंपल्सरी दोन चेंडू चार धबा षटका दिल्ला पुढचा बॉल आणि तीन पुन्हा एकदा समोर संदीप या भलेसा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय क्षेत्रक्षक दूर आहेत खाली रिझन मधून चेंडू ट्रावल होतोय यस विजयाचा फटका आणि अशा प्रकारे जय बजरंग कारिवली संघ या ठिकाणी विजय होतोय अभिनंदन 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 हायडलक लक, लक गंगामाता गुंदावली